Thank you.
श्रोत्या, आज निरूपणासाठी घेतलेला संत श्रेष्ठ देहू निवासी श्री तुकाराम महाराजांचा आहे. त्यांचा भक्तीचा अधिकार फारच मोठा आहे, अलौकिक आहे. कविवर्य मोरोपंत एका सुंदर अशा आर्य सांगतात. मुकुट घडी संतांचा, मुकुट घडी संतांचा, शिव शिव तुकया घडोनिया वाणी, शिव शिव तुकया घडोनिया आहे. बोले तैसा चाले,
थोडक्यात जो बोलतो तसा चालतो. थोडे राजकारण पुरुष, राजकीय पुरुष नेते सुद्धा जसे बोलतात तसे चालतात आणि म्हणून पुन्हा पुन्हा निवडून येतात. हल्ली बेवडा सुद्धा जसा बोलतो तसा चालतो, म्हणजे त्याचा ऐका बघा. स्वतः हो बोले कैसा चाले त्यांची म्हणतात माऊली असे संत सांगतात. आणि श्रोते हो टाळ कुठलाही देश बुडविला नसून उलट तो घडविलाच आहे. माणसा माणसात संस्कार म्हणजे या यशाची गुरु किल्ली बोलती आहे तर आधी केले मग सांगितले आपणा सारखे करीती तात्काळ या सत्य नीतीच्या आचरणाने संतांनी हे काय केले. आपला हिंदू धर्म हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जेव्हा एखादी गोष्ट परकीय माणसे सांगतात, स्कॉलर सांगतात, आपली माणसे म्हणून म्हणून सांगतात की योगा करा योगा करा, आपण ते करणार नाही. पण जेव्हा ते स्कॉलर सांगणार आणि ते योगा करत वेळी वागणं म्हणणार तेव्हा आपण कुठंतरी योगा करणार. आणि जेव्हा हे परकीय लोक सांगतात की हिंदू धर्म हिंदूजम इज ऑल टॉलरंट असे जे म्हणतात इट इज ऑल ऑब्झर्विंग, म्हणजे थोडक्यात हिंदू धर्म हा सगळ्यांना आपल्या अंगात मुरवण्याचा आहे. महादेवांची समाधी लागायची कीर्तनामध्ये किंवा नामामध्ये समाधी लागायची आणि आमची तंद्री लागते. हिंदू धर्म हा जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि एवढ्याच करता जगाला प्रेम देणं तेही प्रेम देत होते काकांना. जगाला प्रेम देणं हा खरा धर्म आहे आणि एवढ्याच करता कमी सांगतात. साने गुरुजी सुंदर अशा पत्रामध्ये सांगतात की जगाला प्रेम द्या हा खरा धर्म आहे. आपणच आपल्याला उपदेश करण्यात फार मोठे रहस्य आहे.
दुसऱ्याला उपदेश सगळेच मिळतात. लहान असो मोठा असो, पात्रता असो किंवा नसो, स्वतःला क्षण समजून जगात इतरांना मेढ्यात काढणं ही लोकशाहीची फॅशन झाली आहे. आपण जे काही कर्म करतो, अनुष्ठान करतो, ती ईश्वर अर्पण भावनेने करावी असे सगळे भारतीय टेक्स्ट थोडक्यात स्क्रिप्चर्स आपल्याला सांगतात. महाभारत, श्रीमद भगवद गीता, भागवत हे सगळे ग्रंथ आपल्याला एकच उद्देश करतात की आपण जे काही कर्म करतो, अनुष्ठान करतो, भक्ती करतो, नाम घेतो, कीर्तन करतो, ते सगळे ईश्वर अर्पण बुद्धीने करावं. श्रोते हो, पुढे जाऊन असंही सांगणार थोडक्यात, आपल्या घरासमोर जर रस्ता स्वच्छ ठेवल्यास आपोआप सारं गाव, वाडा, शहर सुंदर दिसायला लागतं. घरासमोरचा घरासमोर रांगोळी काढण्यास आपोआप सारा वाडा, गाव, देश, राष्ट्र सुंदर दिसायला लागतो. श्रोते हो, परमात्मा आपल्याला दिसत वारा सुद्धा आपल्याला दिसलो का नाही दिसत, पण पानं हळलेली दिसतात, पिकं डोललेली दिसतात, आणि तेव्हा कुठंतरी वाटतं की हवा आहे. आणि असाच हा परमात्मा सगळ्यामध्ये आहे. सर्वाभूती भगवंत पाद, सर्वांच्यामध्ये ईश्वर रूपी तत्व पाहा. असाच एक किस्सा भगवान गोपाळ कृष्ण सहा आठ महिन्याचे होते, पाळण्यात होते, झोपलेले होते, आणि त्याच्या आई यशोदा बहिणी सकाळच्या 3-4 वाजता उठल्यात आणि दही, दूध, तूर, ताक हे सगळं करायचं आहे. आणि एवढ्या करता 50-100-500 माठ दुधाची माठ ठेवली होती. आणि आई हे सगळं काही करताय 3:30-4 वाजता संध्याकाळचे नव्हे सकाळचे, आणि काम करताय. आणि बघता बघता आपले भगवान गोपाळ कृष्ण झोपले होते, उठले, आई आई बोलता येत होत. 8 महिन्याचे प्रभू, आई मला घे, आई घे ना मला, असं म्हणत हे भगवान आईकडे आले. आणि अशोका बहिणी म्हणतात, अरे कृष्ण कुठं काय, अरे मला हे सगळं काय करायचं आहे, दही, दूध, तूप, ताक सगळं काय करायचं आहे, आणि एवढ्या करता हे कसं काय मला झाले छोडणार, तू झोप. आता हे भगवान गोपाळ कृष्ण ऐकायचं काय कोणाला, नाही ऐकायचं, ते म्हणाले नाही आई मला घे. आणि आईचाही नाहीला झाला, तिने या कृष्णाला लोण्याचे 2 गोळे दिले आणि म्हणाला, कृष्णा खे बस खात. थोडक्यात भगवंताला खाऊची लाज, आणि भगवान गोपाळ कृष्ण लोण्याचे 2 गोळे घेतले, गेले, खातले आणि परत आले आणि म्हणाले, आई घे नका मला. आणि आता मात्र नाहीला झाला. आणि तेव्हा यशोदेने या कृष्णाला कडेवर घेतला, प्रेम करू लागले. आणि समोर आता आईच लक्ष आपल्याकडे आहे की नाही बघायला, समोर अग्नी प्रज्वलित केला होता आणि त्यावर 50-100-500 दूध कडाला लावली होती, आणि तिथे अग्नी इतका प्रज्वलित केला की आता या कृष्णाला कुठं कुठं त्या आई
अंगीकडे घेऊन जायचं आणि म्हणून कृष्णाला जमिनीवर ठेवला आणि यशोदा आई त्या अग्नीकडे गेली. आणि आता भगवंताला याचा आला ना, अरे मला सोडून गेली आता काय करायचं. आणि एवढ्या करता तिथे रवी होती, ती रवी घेतली तिथे जितके म्हणून माठ होती. दयाचा माठ फोडला, तापाचा माठ फोडला, तुपाचा माठ फोडला, सगळे माठ फोडली आणि सगळ्या घरामध्ये दूध लोण्याचे गोळे तरंगायला लागले. आणि हे भगवान गोपाळ कृष्ण, गोपाळ कृष्ण ते लोण्याचे गोळे घेत होते, बाहेर फेकत होते, घेत होते, बाहेर फेकत होते. आणि बाहेर माकड बसली होती आणि माकड ती ते लोण्याचे गोळे झेलत होती आणि खात होती, झेलत होती, खात होती. तर का तर कृष्ण म्हणतात, अरे गेल्या जन्मामध्ये म्हणजे रावणामध्ये झाडा पाला खाऊन तुम्ही माझं काम केलं, सेतू निर्माण केला, रावणाशी युद्ध केलं आणि ते ओढ्या करता तुम्हाला हे बक्षीस. श्रोते हो, आपण जे काही कर्म करतो नाव घेतो, एखादा जुनवण अंगावर यावा आपण तो असाच ठेवतो का बाबा बिचारा कुठं जाणार, नाही ठेवत, त्याला उडवत राहतो. आणि त्याचप्रमाणे देवही आपण केलेली सेवा कोणत्या ना कोणत्या रूपाने पटकन परते. लहान वयात कीर्तन ऐकायचे, नाहीतर ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर पावली, प्रल्हाद, ध्रुव यांचं वय किती, 60, 100, 5, 8. श्रोते हो, हे सगळे संत आपल्याला एकच उपदेश करतात की आपण मनुष्य रूपामध्ये जन्माला आलो आणि तेवढ्या करता इतर प्राणी नाव घेऊ शकत नाही, फक्त मनुष्य नाव घेऊ शकतो. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये सांगतात की अरे मानवा नाव घे. काय म्हणतात, ऐक मानवा भाई तू राम नाम घे, ऐक मानवा भाई तू राम नाम घे, तरा सारखा नर जन्मोनी आला संसारी, आला संसारी, आला संसारी, I'm not afraid.
शकतो आणि एवढ्या करता जर आपल्या देवाला भेटायचं असेल तर त्या करता जंक्शन आपले मानवाचा देव आहे. तू म्हणशील बायका पोरा मागचे चोरा मेल्यावरती खावर बोलत तुझ्याचं माझा त्यांना काही वेदांत अभ्यास केला नव्हता.
वेदांचे घडप पाठीते नव्हते, त्यांनी काय शास्त्राचा अभ्यास केला नव्हता. श्रोते हो, गोपिका तुमच्या आमच्यासारख्याच होत्या, आणि पण त्या गोपिका भांडायच्या आणि त्यांच्या भांडणामध्ये सुद्धा गोपिका तुमच्या आमच्यासारख्या, त्यांनाही आमच्यासारखा राग यायचा. राग द्वेष वद वत्सल सगळं आमच्यासारखंच, पण त्यांच्या भांडणामध्ये सुद्धा कृष्ण ती गोपिका आपल्या नवऱ्याला म्हणायची, तू मला असं म्हटलं आता मी कृष्णाला जाऊन सांगते. तो नवराही म्हणायचा, हो मी कृष्णाला अगोदरच सांगितलं की तू माझ्याशी भांडते. आणि असं त्यांच्या भांडणामध्ये सुद्धा गोपाळ कृष्ण, तेव्हा आपल्याही भांडणामध्ये आपलं भांडण भजन ठरावं याकरता सगळे संत आपल्याला उपदेश करतात. गोकुळामध्ये वृंदावनामध्ये अनेको घोड्या या कृष्णाला केल्या. त्याचा मित्र पेंद्या त्याला नीट बोलता येत नव्हतं, तोतला होता. भजनही तोतलंच आहे, तोतला होता, बोलता येत नव्हता. आणि हे गोपाळ कृष्ण कुणाच्या घरी जायचे, लोणी घ्यायचे, आणि रात्री मध्यरात्री ती गोप गोपिका झोपलेली असताना त्याची शेंगी आणि हिची वेणी आणि उठल्या बरोबर दोघे तार तार तार, तू मला का बोलते, तू मला का बोलतो. आणि ती असं तो पेंद्या होता आणि तो कृष्णाला सांगतो, कृष्णा एका गौरीच्या घरी गेला असताना तिथं या पेंद्याने विचार केला की हा कृष्ण करतो तरी काय नेमका, की आपण सगळे आज जातो आणि नंतर ती माथा फोडतो. कृष्णाने सांगितलं होतं की सगळ्यांनी आपले डोळे बंद करा. पण हा पेंद्या हुशार होता, तो म्हणाला, कृष्णा मी नाही तरी डोळे बंद करणार. आणि सगळ्यांनी डोळे बंद केले, सगळे एखाद्या मॅजिक सारखं सगळे आत गेले, फक्त पेंद्या बाहेर राहिला, अर्धा बाहेर अर्धा आत. आणि तो कृष्णाला तक्रार करतो, अरे कृष्णा ती गोपिका आली आली आता ती मला मारणार. आणि तो कृष्णाकडे कंप्लेंट करतो, तो म्हणतो, काय बा कितना अजून इतना तंदत तुझी नाही भरली Thank you.
श्रोते हो, एकदा म्हणे श्रीमद भागवताचा प्रारंभी कथा आहे की राजा परीक्षित बसला आहे आणि शुकदेव शुकमुनी त्याला कथा सांगतात, श्रीमद भागवत कथा. आणि कथेच्या प्रारंभी कथा सुरू आहे, शुकता येते आणि एकदा म्हणे कथा सुरू असताना आकाशामध्ये भरपूर विमान आली आणि त्या विमानातून G20 करता मोदीजी नव्हते, त्या विमानातून सगळे देवदेवता आले आणि त्यांच्या हातामध्ये कलश होता, सोन्याचा कलश. आणि सगळे आले आणि राजांकडे आले, राजा तुम्ही इथे भागवताची कथा भागवताचं आयोजन केलं आहे आणि एवढ्या करता तुमचा 7 दिवसानंतर मृत्यू होणार आहे, तेव्हा तुमच्या करता आपण स्वर्गातून औषध आणलं आहे, म्हणजे अमृत आणलं आहे. राजा हे पहा, हे अमृत नासत नाही, त्याला फ्रिजमध्ये ठेवावं लागत नाही, त्याला कुठं स्टोअर करावं लागत नाही, कीप इन अ कूल प्लेस, कीप इन अ ड्राय प्लेस, नथिंग. तेव्हा आपण एक विनंती आहे की आम्हाला ही भागवताची कथा ऐकण्याची संधी द्या आणि हे अमृताचे कलश भरपूर आहे, 33 कोटी देवदेवता भरपूर अमृत आहे आणि भरपूर अमृत घ्या. राजा म्हणतात मी स्वतंत्र नाही, मी फ्री नाही, मी माझ्या गुरुजींचा विचार नसा. आणि राजा शुकमुनींकडे आले, महाराज स्वर्गाहून देवदेवता आले आहे आणि त्यांना कथा ऐकायची आहे. तेव्हा मी काय करू, महाराज म्हणतात यू आर फ्री, तुला पाहिजे ते कर. राजा म्हणतात महाराज असं नाही, मला एवढं सांगा की तुम्ही जर माझ्या ठिकाणी असत तर तुम्ही काय केलं असत. त्यावर महाराज सांगतात, शुकदेव म्हणतात की परीक्षित, अरे ज्या अर्थाने सगळे देवदेवता विमानातून खाली आले, अमृताचे घडे घेऊन आले, त्या अर्थी अमृतामध्ये काहीतरी डेफिशियन्सी आहे, अमृतामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि म्हणून ते कथा ऐकायला आले. शुकदेव म्हणतात की अरे कथा ऐकण्याकरता देव सुद्धा स्वर्गातून खाली येतो, तेव्हा आपण किती भाग्यवान आहे की आपल्याला हा मनुष्य जन्म, मनुष्य देह प्राप्त झाला आहे. आपल्याला फक्त नाव घ्यायचं आहे आणि ते आपण उठता बसता झोपता फिरता पडता घेऊ शकतो. आणि एवढ्याच करता एका संताने एका पदामध्ये सांगितलं आहे की अरे उठता बसता नाव घे, फिरताना नाव घे. खाते भेराम कहो पीते भेराम कहो खाते भेराम कहो पीते भेराम कहो बोलो राम.
म्हटलं काका अहो या वयात यावयात 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 म्हातारपणी ऐकायला येत बसता दिसतही नाही जेव्हा लहान वयात कथा कीर्तन याला याव आणि एकदा म्हणे गुवा होते आणि त्याने कीर्तनामध्ये सांगितलं की बाबा लो माझ्या पाठोपाठ म्हणा त्या गुवाने म्हटलं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे आणि त्या बुवांच्या समोर सगळी म्हातारे बसले होते एकालाही दात नव्हते आणि ते समोरचे श्रोते म्हणतात बुवा तू म्हणतो ऐका काय म्हणतात तू आले लांब 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 आले 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 कुठलं आले कुठलं तेव्हा कथा कीर्तन हे तारुण्यात होऊ शकत किंवा लहानपणी होऊ शकत ते म्हातारपणी होऊ शकत तेव्हा या अतिवंशीयांना सुद्धा दत्ताची प्राप्ती झाली केव्हा तर तारुण्यात त्यांनी तप केला तपश्चर्या केली नाव घेतलं आणि तेव्हा कुठं तरी त्या देवाला सुद्धा वाटलं की आपण हिच्या घरी भिक्षा मागायला जाऊया देवाने आपल्या दारी तेव्हाच येतो की आपल्याला वाटत की त्याच्याकडे ती शक्ती आहे आणि कथा भागामध्ये आपण दत्त जन्म पाहूया तेव्हा मूळ पद्यामध्ये पद्यकार आपल्याला हा संदेश करतात
खेळताना गेले असताना एके ठिकाणी सांगितलं की बाबांनो टाळी वाजवावी जेणेकरून हातातली ऍक्युप्रेशर पॉइंट ते ऍक्टिव्हेट होतात आणि नको ते आजार दूर होतात, दूर पळतात. आणि अशाच माझ्यासमोर दोन बायका बसल्या होत्या आणि एकटी एका बायला विचारते का मी माझ्या गडाला कुठून जाणार होता का. ती बाई म्हणते हो की दोन तीन ओढून सुद्धा घेतलं. ती बाई म्हणते अग बाई कुलूप लावलं खरं कडीच लावायचे विसरून गेले. तेव्हा मला सगळं कीर्तनामध्ये लक्ष लागणार नाही वरून देऊगा. तेव्हा मन अत्रतत्र न ठेवता मुखानं छान सराव घ्या, ताई वाजवा आणि त्या भगवंताचं स्मरण करा. नमोस्तुते नमोस्तुते दत्तात्रेया नमोस्तुते.
तुला आमच्यासारखी पतिव्रता आढळली का?
आमच्यासारखं प्रतिलता धारण करणारी कोणी स्त्री तू पाहिलं का? नारद म्हणतो आई असा अहंकार का? जीव लोकांमध्ये पृथ्वी लोकात एक स्त्री आहे, अतिशय उत्तम आहे, धन्य तिच पातिव्रत्य अशी ती स्त्री, अती याची पत्नी अनसूया आहे, उत्तम अशी सकाळी उठून पतीची पूजा करते, पाती पूजा करते, नाहीतर आपण आम्ही म्हणतो घरी दळण घेऊन येतो. पण ती काही आपल्या पतींना नावाला मारत असत आणि अशी ती पतिव्रता आहे आई, तिच्यासारखं पतिव्रतीच तप साधवत साधना कुणी केली नाही. आता सावित्री माता म्हणते ही कोण आहे, त्यावर नारद म्हणतो आई सूर्यदेव सुद्धा जेव्हा ही अनसूया आश्रमात बाहेर येते ना, तेव्हा सूर्यदेव सुद्धा आपली उष्णता कमी करतो, तिला ताप होऊ नये म्हणून. अशी ही अत्रीची अनसूया आहे आणि सावित्री विचारते कि नारदा हिच पाती नृत्य भंग करणार करता तू मला एखादा उपाय सांग. नारदाने विचार केला आणि नारदही म्हणाले आई तू बाबांना म्हणजे ब्रह्मदेवांना विनंती कर, प्रार्थना कर कि बाबा कि देवा कि तुम्ही एखाद्या साधूचं वेश घेऊन त्या अत्री अनसूयाकडे जा आणि त्या अनसूयेकडे वस्त्ररहित होऊन भिक्षा मा. ती अनसूया कोणालाही नाही म्हणत नाही, ती नाही म्हणणार. जेव्हा तू म्हणणार की वस्त्ररहित होऊन वाढ, ती नाही म्हणणार आणि एवढ्या करता तिचा पातिव्रत्य भंग पावे. सावित्री म्हणते नाईस आयडिया, गुड आयडिया आणि असं म्हणाले आणि तेव्हा नारद त्यांनी पुढे गेले आणि पुढे वैकुंठ तिथे लक्ष्मी देवी म्हणून लक्ष्मी म्हटलं बोलली रमा सिद्ध नारदा. आपण काही वैकुंठामध्ये जाऊ शकत नाही, मेल्यावर होऊ शकत वैकुंठवासी, पण जगताना नाही कीर्तनामध्ये होऊ शकत की आपण सगळे वैकुंठामध्ये आहोत, पण त्याकरता सगळेजण माझ्या बरोबर असायला पाहिजे, नाहीतरी थच. आणि असे हे नारद आले आणि लक्ष्मीची पाद्यपूजा केली आणि सुंदर असे वस्त्रालंकार दिले आणि विनंती केली देवर्षी तुम्ही फिरता भ्रमण करतात तेव्हा तुम्हाला कुठली नवलाची गोष्ट आढळली का? देवर्षी म्हणतात माते आहे की एक स्त्री आहे ती मृत्यू लोकात आहे आणि मृत्यू लोकामध्ये सगळेजण सगळी पंचभूते सुद्धा तिला प्रार्थना करतात, तिला मंगल करतात. अशी पूजनीय ती अनसूया पृथ्वी लोकात आहे म्हण का? आणि या लक्ष्मीने विचारलं की अशी काय ती मोठी महान आहे, आमच्यावर मोठी आहे का? तेव्हा नारद म्हणतो की तिने तुम्हा तिघींची म्हणजे महासरस्वती महाकाली महालक्ष्मी या तिघांची प्रतिमा करून आपल्या पायात जोडले गेली आहे. आता हे ऐकलं
आणि लक्ष्मीला वाईट वाटलं. तिने म्हटलं की नारदा एखादा उपाय सांगा की जेणेकरून तिचा अहंकार नाही सांगणार. नारदाने तीच युक्ती सांगितलं की तुम्ही विष्णूला पाठवा वस्त्र भिक्षावा म्हणून अनसुयाला सांगा आणि ती नाही म्हणणार. बर श्रोते हो, स्त्री भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी स्त्रिया होत्या, त्या पातिव्रत्याचे पालन करणाऱ्या होत्या आणि एवढ्या करता आपला धर्म संस्कृती पुढच्या पिढीवर उत्तम संस्कार व्हावं याकरता झटणाऱ्या होत्या. चाणक्य सांगतात की स्त्री कशी असते, बुद्धिस्तासाम चतुर्गुण व्यवहाराश्च. चाणक्य म्हणतात की स्त्रीकडे पुरुषांपेक्षा चौपट बुद्धिमत्ता आहे, म्हणजे स्त्री पुरुषांपेक्षा अधिक हुशार आहे असं मी नाही सांगत. कोण सांगतात? चाणक्य सांगतात. बर तिचा आहार सुद्धा आहारच द्विगुण स्त्री ना, बुद्धिस्तासाम चतुर्गुण हा आहार तिचा दुप्पट आहे पुरुषांपेक्षा. म्हणजे ती दुप्पट खाते असं नाही. उदाहरणार्थ शेंगदाणा भाजायला घेतला. आता तू शेंगदाणा भाजलाय की नाही? चान्स असतो खाते असं नाही. आणि अशी ही स्त्री जेव्हा घरामध्ये नसते त्या घराची अवस्था काय असते? एक स्त्री जेव्हा घरामध्ये नसते त्या घराचं काय वैभव घर, त्या घराची अवस्था कशी असते? जगण्याचे धागे संसार फाटका नसते आमच्यासारखी जी पतिव्रता आहे
नारद म्हणतात, अहो देवी, आता ते नारद म्हणतात, अहो देवी, त्या मृत्यू लोकांमध्ये अशी एक स्त्री आहे की जी आपल्या पतींची असामान्य अशी सेवा करते, रोज पाद्यपूजा करते आणि सांगू देवी देवी ती बाई तुम्हा तिघींची पुतळ्या करून बांधले असता मावशाने तुम्हा तिघींची पुतळे करून पायामध्ये घातले आहे आणि ती तुम्हाला झाडताना ओढत ओढत नेते. नारदांचं काम आहे, नारदांपासून पद्धती आहे, साधी सोपी गोष्ट, त्याला फोडणी देऊन सांगायची असे हे नारद. शोधो लग्नामध्ये सुद्धा ब्रह्मवृंद म्हणतात, साम्राज्ञी श्वशुरे भवत, म्हणजे तू सासूरवाडीला गेल्यावर तिथली साम्राज्ञी हो, म्हणजे राणी हो, राणी भाव अर्थात तो सत्तावाचक शब्द नाही, तो जबाबदारी वाचक शब्द आहे. नम्रता पाहिजे, अहंकार करू नका. शोधो हो, तेव्हा या नारदानं सांगितलं की देवी अशी स्त्री आहे, अनसुया आहे, ती पृथ्वी लोकांमध्ये राहते आणि देवीनं विचारलं की देवा नारदा अरे मला आता काही उपाय सांग की जेणेकरून तिचा अहंकार नाही संपणार. नारद म्हणतात की देवी तुम्ही शंकरांना त्या अनसुयेकडे पाठवा, भिक्षेकरीच्या वेशात पाठवा आणि त्याला सांगा की त्या अंजुयेकडून तू वस्त्र रहित होऊन भिक्षा वाढ, जेणेकरून ती नाही म्हणणार नाही, कारण पूर्वी अतिथी देवो भव या वाक्याप्रमाणे आचरण सुद्धा लोक करायची, नाहीतर हल्ली डोरबेल वाजवत राहा दार उघडणार नाही असूनही नाही. आणि तेव्हा या पाद्रीनं म्हटलं की एखादा उपाय सांग आणि नारद म्हणतात की देवी शंकरांना पाठवा आणि अंजुईला सांगा की वस्त्र रहित होऊन वा, म्हणजे तुझा पदर खाली पडलेला असू दे आणि तू आम्हाला अन्न मार. ती नाही म्हणणार, नाही म्हणणार आणि तिचा पतिव्रतेचा भंग होणार. शोधो गोंदवलेकर महाराज ते सांगतात की नामाकडं किंवा नामस्मरणाकडं आपलं लक्ष किती असावं, ते म्हणतात की स्त्रीच जसं आपल्या पदराकडे लक्ष असत ना तसं नामाकडं किंवा नामस्मरणाकडे लक्ष असत, एवढी एकाग्रता पाहिजे. आणि त्या तिघी रुसून बसले, आता नारदाला सांगितलं आहे की आपल्या पतींकडून कामं करून घ्यायची आहे, रुसून बसले सगळे देव आले, आज काय आम्हाला ब्रेकफास्ट नाही आला, लक्ष्मी देवी नाही, पार्वती देवी नाही, महासरस्वती सुद्धा नाही, सगळे देव विचार करतात की काहीतरी झालंय आणि सगळे पती आपल्या पत्नींकडे गेले आणि आता विचार खुश करतात की ब्रह्मदेव विचारतात सरस्वतीला की अगं काय झालं, कोणी काय म्हटलं का तुला. आता शंकरही पाडलेला विचारतात की भवानी तुला कोणी म्हटलं का काही, विष्णूही विचारतात लक्ष्मींना की लक्ष्मी त्या नारदांना काय तुला सांगितलं काय रुसून बसले काय झालं. आणि सगळी स्त्रिया आपल्या पतींना सांगतात की तुम्ही तुम्हाला माहित नाही की या पृथ्वी लोकावरती एक स्त्री आहे, ती आमच्या प्रतिमा करून पायामध्ये घालते आणि आम्हाला फरफडत नेते, नारदांना सांगितलं. आता या देवांना कळलं की कुणी कळ लावली आणि सगळे देवही ऐकतात.
ती देवी म्हणते की तुम्ही आता पृथ्वी लोकांमधला ब्राह्मणाच्या वेशाचा म्हणजे आणि तिथं जाऊन तुम्ही अर्चुयाकडे मागणं मागा की मान आम्हाला वस्त्र रहित होऊन भिक्षा मागा. ती नाही म्हणणार, ती नाही म्हणणार आणि नाही म्हटल्यावर तिचा पातिव्रत्याचा भंग होणार. आणि एवढ्याच करता आल्या तिन्ही ती देव. देवांनी ड्रेस कोड बदलला. ज्या कामाला जायचंय त्या कामाप्रमाणे ड्रेस कोड हवा. आणि म्हणून तसंच वर्णन आहे. आणि
ती माय म्हणते, अंजुया म्हणते, आले रे बाळालो, असं म्हणत ती आत गेली. आतमध्ये दररोजच्या प्रमाणे कमंडळू मध्ये आपल्या पतींच पाद्य पुढलेच पाणी आहे, तीर्थ आहे. विनंती केली, तिचं सर्वस्व म्हणजे पती. स्त्रियांनी असं समजावून परमार्थ आणि परमार्थ हे दोन्ही वेगळे नाही. पण जेव्हा आपण समजतो की माझा पती विष्णू स्वरूप आहे, त्याला सांगायचं नाही, मनामध्ये ठरणार. आणि पुरुषांनी सुद्धा की मी माझ्या जगदंबेला साडी नेतो अशी भावना पाहिजे, ते तिला सांगायचं नाही. शोधव आणि या आजीने विनंती केली की पती देवा, माझ सत्वाचं रक्षण कर अशी विनंती केली. बाहेर आली आणि आपल्या कमंडळू मध्ये तीर्थ होती, ती तीर्थ घेतले आणि शिंपडलं. आणि शिंपडल्या बरोबर ते तीनही देव बालक झाले. बालक झाली आणि अत्यानंद झाला तिलाही. बालक झाली सर्वांना, देवतांनाही आनंद झाला. आणि या अंसुयाला असं वाटलं की जणू काय आता मी यांना अन्न वाढू शकते. ना अग्न होऊनही म्हणजे एकाने सुंदर अर्थ लावला आहे. ते म्हणतात की न अग्न होणी म्हणजे अग्नीचा संस्कार न झालेलं अन्न. आणि या जगामध्ये अन्नाचा संस्कार न झालेलं अन्न म्हणजे आईचं दूध. तेव्हा आई हो, आमची आई हो. छोटे हो, या अनसुयेनं या बालकानं जवळ येऊन भरपूर प्रेम दिलं. अति मुली सुद्धा आले, भरपूर दिवस गेले. आणि बघता बघता हे सावित्री, पार्वती, लक्ष्मी यांना चिंता वाटली की अरे 6 महिने झाले, 6 महिने लोटले, आमचे पती देव कुठे गेले, संपर्क तुटला होता, त्यांचा फोन लागत नव्हता. ती बालक होती, चार्जिंग वगैरे कुठं करणार. तेव्हा नारद मुली सुद्धा येत होते, जात होते, नारदांनाही सांगितलं नाही. आणि यांनी मी नारदांना विचारलं ना, एके दिवशी लक्ष्मीनं विचारलं, नारदा तुझ काय त्या अत्री मुलींच्या आश्रमामध्ये येणं जाणं झालं का? कोण तो की मी कालच गेलो होतो तिकडे आणि भरपूर सेवा केली, भरपूर मजा आली. त्यावर पार्वती देवी म्हणतात की आमचे अहो भेटले का? हो भेटले, फक्त बघितलं. आणि बघितल्यावर सुद्धा नाही बघितल्यासारखं काय केलं. आणि या तिघीने विचारलं की कुठे होते, काय करत होते. नारद म्हणतात मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये, तुमचे तिघी पती अनसुयेच्या मांडीवर होते. शी शुची सुद्धा त्यांना नव्हती, वस्त्र सुद्धा अत्रतत्र वस्त्राचं भाग नव्हतं. त्यावर या तिघी चिडल्या, काय म्हणतो नारदा आमचे पती असं काय. आणि तिघेही चिडून निघाल्या, अनसुयेच्या दारात आल्या. अनसुयेने स्वागत केलं, या स्वागत आहे या. आणि हे तिघेही विचारतात की आमचे पती गेले 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडे भिक्षा मागायला आले होते, ते कुठं गेले. आणि या अनसुयेनं सांगितलं की देवीनो ते तुमचे नवरे, कसले नवरे, काय मागितलं त्यांना माहित आहे तुला? नको सांगू, आम्हीच सांगितलं होतं त्यांना मागायला.
सांगितलं की या द्या द्या, आज तुमचे नवरे आहे आणि आत आहे. आणि अत्री म्हणतात, अनसुया म्हणते की हे बघा, हे तुमचे नवरे आले. हे हे नवे ते मोठे होते, मोठे त्याचंच हे झालंय. आणि अनसुया म्हणते की आता तुमचे नवरे तुम्ही ओळखून घ्या. तेव्हा पार्वती म्हणते, तुम्ही लक्ष्मी देवी सरस्वती देवी, तुम्ही तुमचे नवरे ओळखून घ्या, उरलेला माझा. कारण लग्न झाल्यानंतर मी त्याचा चेहरा पाहिला ना. आणि पुढे लक्ष्मी देवी म्हणाल्या की हो, मलाही माझ्या नवऱ्याचा चेहरा माहित नाही, कारण मी बाहेर बसते. त्यावर या तिघाही स्त्रियांना लक्षपूर्वक ऐका, ह्या तिघीही स्त्रिया सामान्य नव्हत्या. फक्त नाटकात जसा मोल करायचा असतो तसं त्यांचं काम होत. आणि त्या तिघांनीही अत्री अनसुयेला नमस्कार केला, विनंती केली की देवा, आम्हाला आमच्या पतीची ओळख करून द्या. आम्हाला कळत नाही, समजत नाही, पंचायत होईल की आम्ही गडबड केली आणि नंतर आम्हाला रॉंग पती भेटला. आणि त्या अत्री अनसुयेने फक्त करस्पर्श करताच त्या तिघही बालकांचं ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं रूपांतर झालं. आणि आता निघायची वेळ आली. तेव्हा तेव्हा या तिघही देव उभा आहे पुढे आणि अत्री अनसुय विनंती करतात की देवा, आता जाण्याची वेळ आली. एवढे दिवस 6 महिने आमच्याकडे तुम्ही होत्या, तुम्ही आले आणि म्हणून कुणा कुणून तरी पाळणा घेतला होता. आणि तो पाळणा नेताना सुद्धा आम्ही त्याचा नारळ ठेवणार. तुम्ही आता समज राहणार, आता हे पाळणे रिकामे. अरे तू जगाचा करता धरता हरता आहेस, तुला साधा व्यवहार करत नाही. तेव्हा देवही म्हणतात की अरे अत्री अनसुया, अत्री याचा अर्थ जो त्रिगुणांच्या पलीकडे गेला असा अत्री. आणि अनसुया म्हणजे जिला कुणाचीही असूया नाही अशी ती अनसुया, म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर असणारी साडी ती सुंदर दिसते, ती स्वतःच्याच अंगावर पाहिलं असं नाही. कुणाच्याही बद्दल असूया वाटत नाही अशी ती अनसुया. आणि दोघांनाही हा आशीर्वाद दिला की मी तुमच्या इथे जन्म घेणार, तुमच्या इथे मी जन्म घेणार, तुमच्या नशिबात गौत पण दिला जाणार गुरु दत्त विष्णूंच्या अवतारामुळे. दत्त शिवांचा अंश म्हणजे दुर्वास आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने सोमदेव शोध हो मार्गशीर्ष महिना मृगशीर्ष नक्षत्र आणि पौर्णिमेचा दिवस संध्याकाळची वेळ. आणि अशा या समयी कोणतीही गडबड धावपळ न करता सगळे देव सज्ज झाले होते. सगळ्यांना आतुरता होती की केव्हा आपले हे दत्त प्रभू यांचा अवतार म्हणजे ज्ञान अवतार, कृष्ण अवतारामध्ये फक्त लीला केल्या, याला मारा त्याला मारा, रावणाचा वध करण्याकरता राम अवतार, हे सगळं शक्य झालं ते फक्त पाती प्रत्यामुळे. शोध हो आपण त्या देवाला शरण जावं, त्या जगदंबेला शरण जावं, एखादी बाई वाचना मनात आली, एखादी वाईट वाचना मनात आली की मला पंतप्रधान व्हायचं आहे. आणि अशी इच्छा एक सोडून दुसऱ्या कोणीही करून नाही अशी वाटते. कारण त्या अयोध्ये
अयोध्येच्या आंदोलनामध्ये 3 लाख माणसं मेली, आपलीच माणसं मेली. केव्हा तरी जर अयोध्येला जाण्याचा योग आला तर रावण पुढे उभं राहावं आणि त्या रावणाच्या नजरेला नजर भिडावं अशी जर इच्छा असेल तर एकाला सोडून दुसऱ्याला मत देणं योग्य नाही. आपण जो मत दिला होता त्याच्यामुळे अयोध्येची निर्मिती शक्य झाली आणि तोच मत आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. थोड्या लोकांना वाटत असणार की असं म्हणायचं की बाबा भाजीपाला सोडून दे, आणि थोड्या लोकांना असं वाटतं की भाजीपाला निवडून दे, पण तसं नाही. श्रोते हो, त्या देवाला सुद्धा कमळ प्रिय आहे एवढंच सांगते देवी, जाता जाता सांगते. आणि जो नेता हिंदू करता काम करतो, राष्ट्राकरता काम करतो, त्याच्या मागे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजींच्या मागे सगळे मावळे उठले होते, त्याचप्रमाणे आपल्यालाही एका हिंदू नेता जो आपला देव देश धर्म या सर्वांकरता झटतो, त्याच्या पाठी उभा राहायचं आहे. तेही 2024 योग्यता वेळी भगवंताचा जन्म झाला आणि मार्गी प्रदोष काळी नाणी घ्यायची का? नाणी